शिवराज्यभिषेक दिनानिमित्त सत्तावीस मे ते सहा जून दरम्यान शिवनेरी किल्ला ते रायगड किल्लापर्यंत पायी पालखी सोहळ्याचं आयोजन शिवधनुष्य प्रतिष्ठान आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळा समितीच्या वतीने करण्यात आला आहे या पायी पालखी सोहळ्याचे हे यंदाचे सहावे वर्ष आहे यंदा शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या पायी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे शिवराज्याभिषेक दिनाचे यंदा तीनशे शेहेचाळीसावे वर्ष आहे शिवधनुष्य प्रतिष्ठान शिवाजी महाराज पायी पालखी सोहळ्या समितीचे पदाधिकारी वेगवेगळ्या संघटना प्रतिष्ठान विविध मंडळांचे कार्यकर्ते या पालखी सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात या सोहळ्यात धारकऱ्यांपासून वारकऱ्यांपर्यंत व बालगोपाळांपासून अनाथ आश्रमातील मुले मुली युवक युवती महिला ते ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी होतात यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यात शिवधनुष्य प्रतिष्ठानतर्फे वृक्ष संवर्धन म्हणून एक वृक्ष स्वराज्यासाठी ही संकल्पना राबवली जाणार आहे त्या अनुषंगाने पालखी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाने एक रोप पालखीस अर्पण करावे त्याची लागवड पालखी राजमार्गात करणार तसे आहे तसेच गो ग्रीन व प्रदूषणमुक्त भारत संदेश देण्यासाठी इच्छुकांनी सायकलवर पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती देणे शिवचरित्राचा प्रसार करणे शिवाजी महाराजांनी केलेले पराक्रम त्यांनी रयतेसाठी केलेले कार्य त्यांनी त्या काळात रयतेसाठी राबवलेल्या विविध योजना त्यांचे नियोजन याचबरोबरच शहाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तारारानी शाहू महाराजांपासून ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतीवीर हुतात्मा आदींच्या कार्याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी व बालांपासून ते तरुणांपर्यंत चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने शिवधनुत्सव प्रतिष्ठान व श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा समितीतर्फे गेल्या पाच वर्षापासून किल्ले शिवनेरी ते राजगड किल्ल्यापर्यंत पाही पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक कालेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सचिन कोतवाल नितीन हेंद्रे उपस्थित होते या पायी पालखी सोहळ्यात सत्तावीस मे रोजी किल्ले शिवनेरी पासून प्रारंभ होणार आहे या दिवशी सकाळी आठ वाजता शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची व पालखीचे पूजन कोल्हापूरचे युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती हे छत्रपती घराण्याच्या वतीने करतील व पालखीचे यावर्षीचे खांदेकरी पैलवान तानाजेबाऊ जाधव व आमदार शरददादा सोनवणे हे किल्ले शिवनेरीवर पालखी प्रस्थानास उपस्थित राहणार आहेत यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पूजा करून आरती केली जाणार आहे यानंतर ढोल ताशांच्या गजरात व एक्कावन तुतरांच्या निनादात शिवछत्रपतींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे तेथून पालखी वाजत गाजत शिवाजी देवीच्या मंदिरात आणली जाणार आहे मंदिरात देवीची पूजा करून लोककल्याणकारी गोंधळ सादर करणार आहे यानंतर शिवाई मंदिरापासून पालखी जुन्नरकडे मार्गस्थ होणार आहे